मुख्यमंत्री आणि खऱ्या अर्थाने ज्यांनी विविध प्रयोग करून राजस्थानमध्ये शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे असे प्रयत्न केले त्या आदरणीय वसुंधरा राजेजी, राजस्थानचे कृषी मंत्री प्रभुलालजी जैन, आपले वित्तमंत्री श्री सुधीरभाई मुनगंटीवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे, आपले मंत्री श्री राजकुमारजी बडोले, महापौर प्रवीणजी दटके, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, मंचावर उपस्थित सर्व खासदार आमदार पदाधिकारी, ॲग्रोविजनचे रवीजी बोरटकर आणि सर्व मानकरजी आणि सर्व टीम आणि या ठिकाणी उपस्थित सर्व शेतकरी भगिनी आणि बंधूंनो, दरवर्षी ॲग्रोविजनच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत नवनवीन तंत्रज्ञान पोचवायचं, नवीन प्रयोग करायचे आणि त्या माध्यमातून शाश्वत शेती आणि शेतीचा विकास कसा करता येईल या स्वप्नपूर्तीकडे समाजाला न्यायचा असा हा उपक्रम माननीय नितीनजींच्या प्रेरणेने सुरू झाला. ॲग्रोविजन हे आता केवळ प्रदर्शन राहिलेलं नाही तर ती एक चळवळ झाली आहे की ज्या चळवळीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आज शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होत आहे. एखादं जर प्रदर्शन आपण म्हटलं तर त्या प्रदर्शनामध्ये नवीन तंत्रज्ञान, त्याची अवजारं, इक्विपमेंट्स हे आपल्याला पाहायला मिळतात. ते नवीन प्रयोग बीजांमध्ये झाले असतील तर ते आपल्याला पाहायला मिळतात, काही नवीन प्रयोग उत्पादकता नमुन्यामध्ये झाले असतील तर ते आपल्याला पाहायला मिळतात. पण या ॲग्रोविजनच्या माध्यमातून सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या ठिकाणी जी वेगवेगळी प्रशिक्षण आपल्याला दिली जातात त्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन करण्याची प्रेरणा आणि त्याचं तंत्रज्ञान हे आपल्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून मला असं वाटतं की इतर अनेक प्रदर्शनांपेक्षा ॲग्रोविजनचं वेगळेपण हे अधोरेखित झालं आहे आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात 4 लाखापेक्षा जास्त शेतकरी या 3 दिवसांमध्ये ॲग्रोविजनला भेटी देतात. आज खरं म्हणजे महाराष्ट्रासमोर सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शेती क्षेत्रातलं आव्हान आहे. सातत्याने जो दुष्काळ महाराष्ट्राला पडतोय, वातावरणातल्या बदलामुळे लगातार चौथ्या वर्षी महाराष्ट्रातल्या जवळजवळ 20,000 गावांमध्ये दुष्काळ आहे. मागच्या वर्षी 24,000 गावात दुष्काळ होता, खरीपाचं पीक झालं नाही, रबीचं पीक झालं नाही. आता पुन्हा जवळजवळ 15,000 गावात आहे, ते 20,000 गावांपर्यंत पोहोचेल अशी अवस्था आहे. पुन्हा खरीपाचं पीक नाही, रबीची अवस्था वाईट आहे आणि त्यामुळे एक मोठं कृषीचं संकट, विशेषतः विदर्भाचा पश्चिम भाग, पूर्व भागातलाही काही भाग आणि संपूर्ण मराठवाडा याच्यामध्ये तयार झालेला आपल्याला दिसतंय. आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात आज शेतकरी हवालदिल आहे अशा प्रकारची अवस्था देखील आपल्याला पाहायला मिळते. पण आपण जर विचार केला तर आज शेतकऱ्यांच्या समस्येवर खऱ्या अर्थाने जर आपल्याला उपाय करायचा असेल तर आपल्या राज्यामध्ये आपल्या शेतीवर उपजीविका करणारे नागरिकांची संख्या 50% आहे आणि राज्याच्या सकल उत्पन्नामध्ये शेतीचा वाटा हा 11% आहे. त्यामुळे 50% लोक या 11% वाट्यावर जगतात अशा प्रकारची शेतीची अवस्था आहे. त्यामुळे जोपर्यंत आम्ही शेतीवर रोजगाराचा भार कमी करणार नाही, आमची उत्पादकता वाढवणार नाही, जोपर्यंत शेतीमध्ये नवीन प्रयोग करणार नाही तोपर्यंत शेती क्षेत्राच्या आधारावर उपजीविका करणारे जे लोक आहेत यांच्या जीवनामध्ये शाश्वती, त्यांचं शाश्वत उत्पन्न ही अवस्था राहणार नाही. आणि म्हणूनच आवश्यक आहे की आम्ही प्रयोग केले पाहिजे. आज ज्याचा उल्लेख नितीनजींनी केला की जोपर्यंत शेतीमध्ये आम्ही प्रयोग करणार नाही, आमची उत्पादकता वाढवण्याच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाचं की जोपर्यंत आमचं क्रॉपिंग पॅटर्न जे आहे हे क्रॉपिंग पॅटर्न आम्ही बदलत नाही. आज वातावरणाच्या बदलानंतर आम्ही परंपरागत
जो कापूस लावतोय, जे सोयाबीन लावतोय, याच्यामध्ये आमची उत्पादकता जर कमी होते आहे तर ती कमी का होते आहे, त्याचा वातावरणातल्या बदलाचा त्याच्यावर काय परिणाम आहे हे सांगण्याकरता एकीकडे आम्हाला तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे, वैज्ञानिकांची आवश्यकता आहे, कृषी महाविद्यालयांची आवश्यकता आहे, आणि त्याचसोबत तितक्याच वेगानं याचं परिवर्तन करण्याची मानसिकता देखील आम्हाला तयार करण्याची आवश्यकता आहे. आज आपलं राज्य आल्यानंतर जसा उल्लेख आदरणीय वसुंधराजींनी केला, खऱ्या अर्थानं आपल्या समोरचा मोठा प्रश्न काय तर आपल्याकडे सिंचनाची व्यवस्था नाही आहे. मी बघितलं शेतकऱ्याला जर पाणी दिलं तर कितीही विपरीत अवस्थेमध्ये शेतकरी त्या ठिकाणी मेहनत करून आपलं उत्पादन घेतो आणि त्या शेतीवर जगतो, पण पाणीच नसेल, सिंचनाची व्यवस्था नसेल आणि जो लहरीपणा आपल्याला आज वातावरणाचा दिसतोय, जून मध्ये जुलै मध्ये पाऊस येतो, 40 दिवस गायब होऊन जातो, पहिली पेरणी दुबार पेरणी सगळी चालली जाते, मग पुन्हा 4 दिवस पाऊस येतो, पुन्हा 30 दिवस पाऊस येत नाही, ही जी अवस्था तयार झाली आहे या अवस्थेचा मुकाबला करण्याकरता आता आपल्याला तयार व्हावं लागेल ही काळाची गरज आहे. आणि म्हणून राज्य सरकारने जलयुक्त शिवार जी योजना आखली, ती योजना एकीकडे जलसंधारणाच्या माध्यमातून विकेंद्रित पाण्याचे साठे तयार करायचे आणि त्यासोबत मराठवाड्यामध्ये आपण यावर्षी बघितलं की जलयुक्त शिवारचे आपण कामं केले असल्यामुळे केवळ 3 दिवसाचा पाऊस आला पण त्याच्यामध्ये जे काही आपण स्ट्रक्चर तयार केले होते ते पूर्णपणे भरले आणि किमान रबीचं पीक त्या भागामध्ये आमच्या शेतकऱ्याला आज घेता आलं आणि त्या पाण्याचा उपयोग त्याला करता आला. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पाणी जर आपल्याला द्यायचं असेल तर एक पाण्याची लोकचळवळ उभारली पाहिजे आणि आज 30 लोकचळवळ जलयुक्त शिवारच्या माध्यमातून आपण उभारली. मला या ठिकाणी सांगताना आनंद वाटतो की गेल्या 1 वर्षामध्ये म्हणजे आपल्याला तर 9 महिने मिळाले, या 9 महिन्यामध्ये आपण जवळजवळ जलयुक्त शिवाराची कामं 6,000 गावांमध्ये केली, 1,25,000 पेक्षा जास्त कामं केली आणि 24 TMC पाण्याचा साठा आपण त्या ठिकाणी थांबवला. 24 TMC पाणी म्हणजे 6.5 लाख हेक्टर शेतीला सिंचन होऊ शकेल एवढं पाणी हे 9 महिन्यामध्ये आपण थांबवलं. 1,400 कोटी रुपयामध्ये आपण ते थांबवलं, जनतेने 300 कोटी रुपये त्याच्यामध्ये दिले. आणि जर आपण जुना कार्यकाळ पाहिला तर त्या काळामध्ये 6.5 लाख शेतीला जर सिंचन द्यायचं असेल आणि 24 TMC पाणी थांबवायचं असेल तर 6 ते 8 वर्ष लागायची आणि आपण 1,400 कोटीत काम केलं तेव्हा एस्टिमेटेड कॉस्ट 6 ते 7,000 कोटी आणि ऍक्च्युअल कॉस्ट ही 13 ते 14,000 कोटी रुपये इतकी त्याची किंमत असायची. मला असं वाटतं की आज एकीकडे मोठी धरणं जी आहे ती तर आपण करू, पण ती धरणं करता करता 85 साली सुरू केलेलं गोसीखोर 2015 मध्ये देखील पूर्ण होत नाही अशा प्रकारची आपली अवस्था आहे. आणि म्हणून शाश्वत जर शेती करायची असेल तर ज्याला मॉइश्चर सिक्युरिटी म्हणतो ती देण्याची आवश्यकता आहे आणि जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून तीच देण्याचा प्रयत्न हा आपण या ठिकाणी करतोय. यावर्षी पुन्हा 5,000 गावं ही जलयुक्त शिवाराच्या अंतर्गत आपण घेणार आहोत. जुनी जी 6,000 गावं आहेत त्याला पुन्हा आपण निधी दिलाय, कारण ती गावं आपल्याला दुष्काळमुक्त करायची आहेत आणि दुष्काळमुक्त करायची म्हणजे ती गावं वॉटर न्यूट्रल करायची आहे, त्या गावामध्ये लागणारं पाणी हे त्याच गावामध्ये साठलं पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची आहे. आज आपल्या नागपूर जिल्ह्यामध्ये आशिष देशमुखांचं मी अभिनंदन करतो की इतकं उत्तम काम त्यांनी जलयुक्त शिवारच्या अंतर्गत केलं, एका संपूर्ण नदीचं पुनरुज्जीवन त्या ठिकाणी होत आहे आणि ज्यावेळी शेतकऱ्यांना ते पाणी दिसतं, मी राज्याचा दौरा केला, राज्याच्या अनेक गावांमध्ये गेलो आणि जिथे जिथे ते पाणी दिसत आहे त्या त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आनंदाने पाणी येत आहे आणि दुसरीकडे जिथे पाणी नाही त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये दुःखाचं पाणी आहे ही अवस्था आहे. आणि म्हणून एकीकडे पाणी द्यायचं दुसरीकडे वीज द्यायची, मी बावनकुळेजींचं अभिनंदन करीन की आम्ही हे ठरवलं की या विदर्भ मराठवाड्यामध्ये विशेषतः हा जो मागास भाग आहे पाणी दिलं आणि वीज दिली नाही तर फायदा काय. जवळजवळ 2 लाख शेतकरी असे आहेत की ज्या शेतकऱ्यांनी विजेचे कनेक्शन मागितले आहेत, 5-5 वर्षापासून मागितले आहेत पण त्यांना कनेक्शन मिळत नाही. पहिल्याच वर्षी 80,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना विजेचे कनेक्शन आपण दिले आणि या ठिकाणी आम्ही संकल्प घेतला आहे की 2015
चा जो पेड पेंडिंग आहे ते 2016 मार्च पर्यंत आम्ही पूर्ण करू आणि 2 लाख शेतकऱ्यांना कृषी पंप हा त्या ठिकाणी देण्याचा संकल्प हा राज्याच्या वतीने आपण केलाय. पाणी देऊ, वीज देऊ, त्यासोबत जोपर्यंत आम्ही नवीन क्रॉपिंग पॅटर्न हातामध्ये घेत नाही आणि त्यासोबत शेतीसोबत जोपर्यंत शेतीपूरक उद्योग असतील आणि शेतमालावर प्रक्रिया असेल हे जोपर्यंत आम्ही हातामध्ये घेत नाही. आज आमच्या संत्र्याची अवस्था अशी काय आहे, कारण आमच्या संत्र्यावर प्रक्रियाच होत नाही. आणि आपण जर बघितलं तर मार्केटमध्ये ज्या ज्या गोष्टीवर प्रक्रिया होते, जिथे प्रक्रिया होते तिथे शेतकरी राजा असतो, कारण मार्केटमध्ये त्याच्या मालाची डिमांड असते, त्याचा माल खरेदी करण्याकरता कॉम्पिटिशन असते. आणि जिथे प्रक्रिया होत नाही तिथे मात्र जो मधला दलाल असतो तो मार्केटचा राजा असतो, त्याला पाहिजे त्या किमतीतून तो सामान्य शेतकऱ्याकडनं माल विकत घेतो आणि त्या माध्यमातून त्याला पैसा मिळतो आणि शेतकऱ्याला पैसा मिळत नाही. आणि म्हणून मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की या प्रक्रिया उद्योगावर आपण प्रयत्न सुरू केला. आपण पहिला इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क हा अमरावतीमध्ये सुरू केला आणि कापसाच्या क्षेत्रामध्ये जे 10 कापूस उत्पादक जिल्हे आहेत या प्रत्येक जिल्ह्यात इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्क झाला पाहिजे आणि कापसावरची प्रक्रिया तिथेच झाली पाहिजे. आज मला सांगताना आनंद वाटतो, खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक ही अमरावतीमध्ये त्या ठिकाणी आली. आज 10 इंडस्ट्री सुरू झाल्या आहेत. एक मोठी अनाउन्समेंट लवकरच होणार आहे की आता अधिवेशन सुरू असल्यामुळे मला अधिवेशनाच्या बाहेर करता येत नाही, पण त्या माध्यमातून कापसावर मोठी प्रक्रिया आणि किमान 15 ते 20 हजार लोकांना रोजगार हा या एकेका त्या इंटिग्रेटेड टेक्सटाईल पार्कच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी करणार आहोत. तसंच संत्र्याच्या प्रक्रियेच्या संदर्भात देखील अधिवेशन आहे, त्यामुळे त्या ठिकाणी मी घोषणा करेल. पण या विदर्भात विशेषतः जो आमचा संत्रा आहे त्या संत्र्यावर प्रक्रिया करून त्याचा ज्यूस असेल, त्याचा ब्रँडिंग असेल हे करण्याची आवश्यकता आहे. आताच मला भंडारा जिल्हा दूध उत्पादक संघाच्या लोकांनी एक निवेदन दिलं आणि त्यांनी सांगितलं की दुधाची भुकटी जी आहे ती तुम्ही शालेय पोषण आहारात द्या. त्याचा पण विचार आम्ही करतोच आहे, पण ज्या जिल्ह्यांमध्ये अधिक दूध होत आहे त्याचं कन्व्हर्शन आपल्याला वेगवेगळ्या प्रक्रियेत कसं करता येईल याही संदर्भात एक मोठी गुंतवणूक ही विदर्भातल्या दूध उत्पादक भागामध्ये करायची आणि संपूर्ण दुधाचं कन्व्हर्शन करायचं आणि त्या माध्यमातून आपण, कारण केवळ भुकटीवर राहिलो तर ते देखील चालणार नाही. कारण आपण बघितलं आता आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये दुधाच्या भुकटीचे भाव देखील कोसळले आहेत आणि आम्ही शेतकऱ्याला मदत करण्याकरता सगळं दूध विकत घेऊन त्याची भुकटी तयार केली. आता आमच्याकडे इतकी भुकटी तयार आहे की पुढचे 2 वर्ष जरी शालेय पोषण आहारामध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना भुकटी दिली तरी आमची भुकटी संपणार नाही, एवढी भुकटी आज आमच्याजवळ तयार आहे. आणि म्हणून थोडं परंपरागत जे तंत्रज्ञान आहे त्याच्या पलीकडे जाऊन अशा काही प्रॉडक्ट्स मध्ये आपल्याला जाता येईल का की ज्याच्यामध्ये एक्सपोर्ट पोटेन्शियल मोठं आहे, एक्सपोर्ट मार्केटमध्ये डिमांड आहे, अशा प्रकारच्या प्रॉडक्ट्सवर जाण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्याही संदर्भात काही मल्टीनॅशनल कंपनीशी आमचं बोलणं झालं आहे आणि मला विश्वास आहे की लवकरच विदर्भामध्ये त्याही संदर्भातली एक मोठी इन्व्हेस्टमेंट येईल जी अँकर इन्व्हेस्टमेंट म्हणून काम करेल. आणि मग आज दुधाचा धंदा हा विदर्भामध्ये भंडारा जिल्ह्यात वाढला पण अनेक जिल्ह्यात जो तयार होऊ शकला नाही तो देखील आपल्याला तयार करता येईल. त्यामुळे शेतीचा उद्योग असेल, शेतीपूरक उद्योग असेल, शेतमालावर प्रक्रिया असेल, या सगळ्या गोष्टी करण्याची आवश्यकता आहे. पण यासोबत जोपर्यंत हे सगळं नवीन तंत्रज्ञान आम्ही आणणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये जी आपल्याला अपेक्षित आहे ते आपण करू शकणार नाही. आज वसुंधराजींनी आपल्याला ऑलिव्हच्या संदर्भात इतकं चांगलं उदाहरण तयार करून दिलंय. एकीकडे देशामध्ये तेलाची आयात करावी लागते आणि दुसरीकडे राजस्थान सारखं राज्य या ठिकाणी हे तेल तयार करताय. आणि म्हणून मी वसुंधराजींना विनंती करेन की लवकरच आमची एक टीम आम्ही आपल्याकडे पाठवू, आम्हाला जरूर आपण हे जे काही कार्य त्याच्यामध्ये केलं आहे त्याची आम्हाला सगळी माहिती द्या आणि त्या माध्यमातून आमच्याकडे देखील हे काम आपल्याला कसं करता येईल त्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करू. एक गोष्ट मला या निमित्ताने वाटते आणि विशेषतः नितीनजी आपल्या केंद्र सरकारमध्ये अतिशय महत्वाचे मंत्री आहे आणि केंद्र सरकारच्या धोरणामध्ये देखील नितीनजींचा महत्वाचा वाटा असतो. आज शेतीच्या क्षेत्रामध्ये सगळ्यात महत्वाचं मला जर काही वाटतं तर गुंतवणूक. आज आम्ही जी गुंतवणूक करतोय ती अतिशय अपुरी आहे आणि जोपर्यंत शेतीच्या क्षेत्रातली गुंतवणूक ही आम्ही वाढवणार नाही. आज आमचा सगळा भार शेतीच्या क्षेत्रातली जी आमची गुंतवणूक म्हणून आम्ही सांगतो ती कृषी कर्जाच्या पलीकडे नाही.
आम्ही 4-4 लाख कोटी रुपये हे कृषी कर्ज त्या ठिकाणी वाटतो, एकेका राज्यामध्ये 20-30 हजार कोटी रुपये वाटतो, तर जर एकूण गेल्या 10 वर्षातली आपण कृषी क्षेत्रातली इन्व्हेस्टमेंट बघितली तर ती त्याच्या 10% देखील नाही आहे. आणि मला असं वाटतं की हा जोपर्यंत पॅराडाईम शिफ्ट आम्ही करणार नाही, एक दुष्टचक्रामध्ये गेल्या सरकारच्या नीतीमुळे आम्ही अडकलो आहे आणि आम्ही शेती क्षेत्राला केवळ रिलीफ अँड रिहॅबिलिटेशन एवढ्या पुरतं मर्यादित ठेवलाय. आमच्या राज्याने देखील मागच्या वर्षी 8 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांना मदतीपोटी दिले, शेतकऱ्यांना मदतीपोटी पैसा दिलाच पाहिजे, पण तो पैसा दिल्यानंतर तो पैसा काही शेतकऱ्यांना पुरा करू शकत नाही, कारण त्याचं नुकसान मोठं असतं. आणि आम्ही जर गुंतवणूक केली नाही तर शेती क्षेत्रातली आव्हानं जशीच्या तशीच राहतात. आणि म्हणून शेती क्षेत्रामध्ये जोपर्यंत आमची गुंतवणूक वाढत नाही, कृषी कर्जाच्या पलीकडे जाऊन शेती क्षेत्रामध्ये जे शेतीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे, शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञान आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये पाण्याचं व्यवस्थापन आहे, याच्यामध्ये जोपर्यंत आमची गुंतवणूक वाढत नाही तोपर्यंत शेती क्षेत्राची परिस्थिती ही आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात बदलता येणार नाही. आणि म्हणून मला विश्वास आहे की आज नवीन सरकार आल्यानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात शेतीच्या संदर्भात निर्णय आपण करतो तर या शेतीच्या गुंतवणुकीकरता राज्यांना अधिक मदत केली पाहिजे. आणि त्या माध्यमातून जर शेती क्षेत्रातली गुंतवणूक वाढली, आज जलयुक्त शिवारसारखी एक योजना ही शेतीतली गुंतवणूक आहे. आणि याच्यामध्ये जर एखाद्या राज्यामध्ये सस्टेनेबली 3 हजार कोटी 4 हजार कोटी दरवर्षी खर्च केले तर त्यातनं एकदा नाही 3 वेळा 4 वेळा पीक घेता येईल अशी अवस्था आपण तयार करू शकतो. त्याच्यासोबत नुसतं पाणी नाही तर आज आपल्याला मायक्रो इरिगेशन हे जर तयार करायचं असेल तर त्याची गुंतवणूक केली पाहिजे, कारण महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये ऊसावर इतकं पाणी आम्ही त्या ठिकाणी वाया घालवतो. आज ऊसासारखं सस्टेनेबल पीक आहे, त्याच्यातलं खूप मोठं अर्थकारण चाललंय, शेतकऱ्याला त्याचा फायदा होतोय, पण त्यासोबत त्या पाण्याचं मॅनेजमेंट जर आम्ही केलं नाही, त्याला जर आम्ही मायक्रो इरिगेशनच्या माध्यमातून त्याचं नियंत्रण केलं नाही तर त्याचा जो स्ट्रेस तयार होतोय तो देखील आज आपल्याला क्लायमेट चेंजच्या रूपानं वातावरणातल्या बदलाच्या रूपानं आपल्याला झेलावा लागतोय. आणि म्हणून मला असं वाटतं की या वेगवेगळ्या क्षेत्रातली गुंतवणूक ही जेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण वाढवू, राज्य सरकार म्हणून तर आमचा प्रयत्न आहेच, केंद्र सरकारने देखील प्रधानमंत्री सिंचाई योजना जी तयार केली आहे ती अतिशय उत्तम आहे, अशा प्रकारच्या योजनांच्या माध्यमातून ही गुंतवणूक अधिक वाढावी अशा प्रकारचा विनंती या निमित्ताने मी करतो. पुन्हा एकदा वसुंधराजींचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. राजस्थान मधनं आणि देशाच्या वेगवेगळ्या भागातनं जे शेतकरी आले आहेत त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. आणि या प्रदर्शनीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि त्या माध्यमातनं शेतीच्या क्षेत्रामध्ये काय परिवर्तन करता येईल असा प्रयत्न आपण सगळे लोक मिळून करू अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.